पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी ललित चव्हाण घेऊन आलोय गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ। बांगलादेशातील हिंदूंचे पुनर्वसन व्हावे, अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी धुळ्यात मोर्चा, धुळेकरांचा बंदला प्रतिसाद। कोलकाता येथील महिला डॉक्टरची हत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या संरक्षणाची मागणी घेऊन धुळ्यात डॉक्टरांचा 24 तासांचा बंद। धुळेकरांच्या अडचणी सोडवितानाच नागरी सुविधा देता याव्यात म्हणून खासदार शोभा बच्चाव यांचे संपर्क कार्यालय धुळ्यात, आमदार पाटील यांच्या हस्ते उद्घाटन। रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर नशामुक्त महाराष्ट्रासाठी धुळे तालुक्यातील फागणे येथील महिलांकडून मुख्यमंत्री शिंदे यांना पत्रातून साथ। आणि पांझरा तसंच तापी नदीच्या संगमावर असूनही मुळावत गाव तहानलेले, पाणी योजना अपूर्ण, योजनेचे काम करताना गैरव्यवहार झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप। आता बातम्या विस्तारानं। बांगलादेशातील हिंदूंचे पुनर्वसन व्हावे, अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई करावी यासह विविध मागण्या घेऊन सकल हिंदू समाजातर्फे धुळ्यात मोर्चा काढण्यात आला। महाराणा प्रताप पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली। या मोर्चाचा समारोप शहरातील जेल रोडवर झाला। शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन दिलं। दरम्यान बंदमुळे परिवहन महामंडळाची बस देखील जागीच उभी राहिली, त्यामुळे बहुसंख्य प्रवाशांची गैरसोय झाली। बांगलादेशात हिंदूंसह अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार मानवतेला काळीमा फासणारे आहेत असे म्हणत धुळ्यात निषेध मोर्चा काढण्यात आला। धुळ्यातील सकल हिंदू समाजातर्फे धुळे बंदचे आवाहन करण्यात आले। सकाळी 11:00 हिंदुत्ववादी विचारसरणीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते महाराणा पुतळा चौकात एकत्र आले। सकल हिंदू समाजातर्फे मोर्चातून बंदचे आवाहन करण्यात आले। महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली। मोर्चात सहभागी झालेल्यांनी बांगलादेशातील हिंदूंची हत्या आणि छळ याचा निषेध करणारे फलक हाती घेतले। महाराणा प्रताप चौक, फुलवाला चौक, आग्रा रोड, शहर पोलीस चौक, जेबी रोड, महानगरपालिका नवीन इमारत या मार्गाने निघालेला निषेध मोर्चा जेल रोडवर विसर्जित झाला। मोर्चा जेल रोडवर आल्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। विश्व हिंदू परिषदेचे उमेश चौधरी म्हणाले, बांगलादेशातील घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे। या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी आम्ही बंदचे आवाहन केले आहे। त्याला धुळेकरांनी चांगला प्रतिसाद दिला। बांगलादेशातील हिंदूंचे पुनर्वसन व्हावे, अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई व्हावी ही आमची प्रमुख मागणी असल्याचे चौधरी यांनी यावेळी सांगितले। सकल हिंदू समाजाने बंद पुकारल्यामुळे पोलीस प्रशासन सतर्क होते। ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। मोर्चाच्या अग्रस्थानी अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख किशोर काळे, प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्यासह अनेक पोलीस मोर्चात परिस्थिती हाताळण्यासाठी सहभागी झालेले होते। सकल हिंदू समाजाने बंद पुकारल्यामुळे महामंडळाची बस देखील जागीच उभी राहिली, त्यामुळे गावी जाणाऱ्यांची मोठी गैरसोय झाली। बहुसंख्य प्रवाशांना बसस्थानक परिसरातून माघारी जावे लागले। दरम्यान शाळा महाविद्यालयांच्या परिसरात देखील शुकशुकाट होता। मोर्चानंतर निरनिराळ्या संघटनांनी शहरात गटागटाने फिरून दुकानदारांना दुकाने बंद ठेवण्याविषयी आवाहन केले। ही मागणी की बांगलादेशातील हिंदू समाज, शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन हे जे जे विस्थापित झाले आहे त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, त्यांना सुरक्षा बहाल केली पाहिजे। CAA कायद्याअंतर्गत भारतामध्ये जे जीव मुठीत घेऊन हिंदू विस्थापित होत आहेत, आपल्या जीव मुठीत घेऊन पळ काढत आहेत, त्यांना हिंदुस्थानामध्ये प्रवेश दिला पाहिजे, त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे। आणि जे हरामखोर राजकारणी
बांगलादेशातील परिस्थिती बघून असं सांगतात की आज बांगलादेशात आहे. बघा, केंद्र सरकार सुधारलं नाही तर ही परिस्थिती भारतात सुद्धा येऊ शकते. अशा बीच वल्गना करून भारतामध्ये दुहीची विषाची बीजे पेरण्याचं काम करत आहे. यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. कुठेतरी शत्रू राष्ट्राशी, कुठेतरी अतिरेकी संघटनांशी यांचे लागे बांधे तर नाही, यांना तिथून रसद तर पुरवली जात नाही, याचा देखील शोध सुरक्षा संघटनांनी घेतला पाहिजे अशी आमची आज कडकडीत मागणी आहे. कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. हत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना संरक्षण द्यावे अशी मागणी घेऊन इंडियन मेडिकल असोसिएशनने 24 तासांचा बंद पुकारला. यात बहुसंख्य डॉक्टरांनी सहभाग नोंदविला. या बंदमुळे बहुसंख्य रुग्णांची गैरसोय झाली. कोलकाता येथील आर जी कार मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरची हत्या झाली आहे. या घटनेचा सर्वत्र निषेध होत असताना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या धुळे शाखेने बंद पुकारला. मेडिकल असोसिएशनचा हा बंद 24 तास असणार आहे. या काळात सर्व डॉक्टर दवाखाने बंद ठेवणार आहेत. डॉक्टरांच्या बंदमुळे रुग्णांची गैरसोय झाली आहे. धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी निदर्शने केली. प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या बंदमुळे हिरे रुग्णालयातील उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी डॉक्टर कमलेश जगताप म्हणाले, कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरांवर अत्याचार करून झालेली हत्या काळीमा फासणारी आहे. अत्याचार आणि हत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना सुरक्षा द्यावी अशी आमची मागणी असल्याचे डॉक्टर जगताप यांनी यावेळी सांगितले. मी डॉक्टर जगताप पवार, प्रेसिडेंट मार्ट धुळे. आज आम्ही सर्वजण जे पदव्युत्तर विद्यार्थी आहेत आणि सगळे कॉलेजचे बाकीचे स्टुडंट आहेत, आम्ही सर्वजण जे आपल्याला कोलकात्यामध्ये जी घटना घडलेली आमच्या भगिनीसोबत तिच्यावर जे अत्याचार झाले तर त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण इथे थांबलेले आहोत. आणि त्याच्या ही घटना पुनरावृत्ती या घटनेची होऊ नये कुठल्याही आपल्या महाराष्ट्रामध्ये, म्हणून आम्ही ह्या गोष्टीचा निषेध करतो आहे. आणि ही घटना जी आहे खरंच सर्वांना आपल्याला नाही लाजवणारी घटना आहे, लाजीरवाणी घटना आहे. या संदर्भात शासनाने याची दखल घेऊन याच्यावर भविष्यामध्ये अशी घटना होऊ नये यासाठी प्रयत्न करावे ही आमची विनंती आहे. धुळे जिल्हा रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग 19 ऑगस्टपासून दुपारी देखील सुरू होत आहे. सकाळी 9:30 ते 12 आणि दुपारी 4 ते 6 यावेळेत बाह्यरुग्ण विभाग सुरू राहील अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर यांनी दिली. धुळे जिल्हा रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग केवळ सकाळी 9:30 ते 12 या कालावधीत सुरू होतो, परंतु विविध संघटनांनी बाह्यरुग्ण विभाग दुपारी देखील सुरू करावा अशी मागणी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांना देखील निवेदन दिले होते. याबाबत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार 19 ऑगस्टपासून बाह्यरुग्ण विभाग सकाळी 9:30 ते 12 आणि दुपारी 4 ते 6 या वेळेत सुरू राहील. जिल्ह्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दत्ता देवगावकर यांनी केले आहे. धुळे येथील ओपीडीच्या वेळा आपण दोन्ही वेळेस चालू करत आहोत. सकाळी आणि दुपारी असे दिवसभरातून दोन्ही वेळेस ओपीडी यापुढे सुरू राहील. याकरिता माननीय आयुक्त आरोग्य सेवा यांच्या 2021 सूचना प्राप्त आहेत. तसेच शासनाने सुद्धा यावेळी याबाबत वेळोवेळी सूचना निर्गमित केलेल्या आहेत. या निमित्तानं आम्ही सर्व वैद्यकीय अधिकारी व सिस्टर्स या सर्वांची एक बैठक मागील 1 महिन्यापासून घेत आहोत आणि 2 वेळेस झालेल्या बैठकीत आम्ही त्यांना याबाबत सूचना दिलेल्या आहेत आणि त्याबाबत आम्ही सर्वांनी एकमतानं बाह्यरुग्ण विभाग 2 वेळेस सुरू ठेवण्याबाबत आमचं एकमत झालेलं आहे. परंतु थोडंसं मॅनपॉवरचं जे काही शॉर्टेज आहे त्यानिमित्तानं त्याची जुळवजुळव करण्यात आम्हाला थोडासा अवधी लागलेला आहे. परंतु कालच माननीय पालकमंत्री माननीय आमदार श्री गिरीश महाजन साहेब यांची पण आम्हाला याबाबत सूचना केली, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. त्यांनी आम्हाला याबाबत जे मार्गदर्शन केलं की 2 वेळेस ओपीडी तुम्ही चालू करावी आणि आमचा निर्णय आणि साहेबांनी केलेली सूचना याचा एक दुग्धशर्करा आयोग म्हणून दिनांक 19 ऑगस्ट सोमवारपासून आम्ही बाह्यरुग्ण विभाग 2 वेळेस चालू करत आहोत. सकाळच्या ओपीडीची वेळ असेल 8:30 ते 12:30, दुपारच्या ओपीडीची वेळ असेल 4 ते 6,
या दोन्ही वेळेत रुग्णांनी आपापल्या आजाराविषयीचं किंवा आरोग्यविषयक सल्ला आहे, मार्गदर्शन आहे, उपचार आहे, ते लोकांनी घ्यावं. धुळेकरांना याचा निश्चितच फायदा होईल अशी मला खात्री. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-door फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम, 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. धुळेकरांच्या अडचणी सोडवितानाच नागरी सुविधा देता याव्यात म्हणून खासदार शोभा बच्छाव यांचे धुळ्यात संपर्क कार्यालय सुरू करण्यात आलं. या कार्यालयाचं उद्घाटन आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते झालं. देवपुरातील शारदानगर येथे कार्यालय सुरू करण्यात आलंय. धुळे लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांचे जनसंपर्क कार्यालय देवपुरातील शारदानगर इथे उभारण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार कुणाल पाटील म्हणाले, धुळेकर जनतेने तुम्हाला खासदार केले म्हणून तुम्ही नशीबवान आहात. तुम्ही उत्कृष्ट काम करीत आहात. तुमचे काम पाहून तुम्ही खासदार नाही, धुळेकर जनताच खासदार आहे असे सर्वांना वाटत आहे. निवडणुकीच्या काळात अनेकांना असे वाटले की खासदार बच्छाव या नाशिकच्या आहेत, त्या धुळ्यात वास्तव्यास असणार नाही, त्यांच्या धुळे येथे कार्यालय असणार नाही. परंतु जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानंतर याच कार्यालयाच्या वरती सोबच्छाव यांचे निवासस्थान देखील असल्याची माहिती मिळाली. यावरून खऱ्या अर्थाने डॉक्टर बच्छाव धुळ्याच्या रहिवाशी झाल्या हे सिद्ध होते असेही आमदार पाटील यांनी सांगितले. यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव म्हणाल्या, धुळेकरांच्या अडचणी सोडविण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांची सोय व्हावी यासाठी हे कार्यालय सर्वांसाठी खुले राहील. धुळे लोकसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहील असे आश्वासन देखील खासदार शोभा बच्छाव यांनी दिले. याप्रसंगी व्यासपीठावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनीर, शिवसेनेचे महानगरप्रमुख सुशील महाजन, संदीप पेडसे, डॉ दिनेश बच्छाव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे शरद आहेर, भाई नगराळे, युवराज करनकाळ, श्रमेश श्रीकंडे, शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, महेश मिस्तरी, किरण जोंधळे यांच्यासह बहुसंख्य मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. रक्षाबंधनानिमित्त नशामुक्त महाराष्ट्राची भेट द्यावी अशी मागणी करणारी सुमारे 1000 पत्र फागणे येथील महिलांनी पाठविली. अलीकडच्या काळात ग्रामीण भागात महाविद्यालयीन तरुणांपासून मध्यम वयस्करांपर्यंत अनेक जण दारूसह अन्य अंमली पदार्थांची नशा करतात. घरातील कर्त्या पुरुषाच्या नशेखोरीमुळे संसाराची राख रांगोळी होते. नशा करत असल्याने तरुणांच्या विवाहाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. या परिस्थितीत बदल होण्यासाठी महाराष्ट्र नशामुक्त करा अशी साथ महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातली आहे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजना राबविली आहे. या योजनेसाठी मोठी चर्चा होत आहे.
या पार्श्वभूमीवर धुळे तालुक्यातील फागणे येथील सुमारे 1100 महिलांनी मुख्यमंत्री शिंदे यांना नशामुक्त महाराष्ट्राची साथ घालणारी पत्रे लिहिली आहेत. ग्रामीण भागात मध्यम वयस्करच नव्हे तर महाविद्यालयीन तरुण देखील नशेच्या आहारी गेले आहेत. कर्ता पुरुष नशा करत असल्याने त्या घराची वाताहत होते. अशा घरातील महिलांना त्यांचे दुःख आणि वेदना शब्दातून मांडता येणे फार कठीण असते. नशेखोरीमुळे अनेक तरुणांना असाध्य आजार लागले आहेत. अनेक तरुणांचे विवाह देखील होत नाही, त्यामुळे एक वेगळी सामाजिक समस्या निर्माण झालेली आहे. आज अनेक तरुण नशेखोरीमुळे मरणाच्या वाटेकडे निघाले आहेत. त्यांना रोखण्याचा प्रयत्न झालाच पाहिजे. प्रत्येक घरातील तरुण हा त्या घराचे भविष्य असतो, तेव्हा राज्यकर्त्यांनी या परिस्थितीकडे तटस्थपणे पाहू नये. महाराष्ट्र नशामुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी विशेष प्रयत्न करावे अशा आशयाची पत्रे लिहून ती टपालाद्वारे पाठविण्यात आली आहे. या उपक्रमात फागणे येथील सामाजिक कार्यकर्ता रत्ना पाटील, ताराबाई पाटील, मीना पाटील, सुनंदा पाटील, विजया पाटील, निशा अहिरे, मंगला पाटील, सोनी पाटील आणि सुरेखा पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थ महिलांचा सहभाग होता. लोक असं म्हणतात की दारूबंदी होणार नाही. तुम्ही किती आता एवढे 1100 पत्र लिहून आम्ही मुख्यमंत्र्यांना पाठवतोय सगळ्या भगिनी. आज बऱ्याच भगिनींच्या डोळ्यात आसू आहे, कारण त्या प्रत्यक्ष भोगून राहिल्या आहेत. आणि अगदी म्हणजे आम्ही चला बाबा काहीतरी प्रोजेक्ट करायचा किंवा आम्हाला प्रसिद्धी पाहिजे असं नाही. हे जे एक एक अक्षर आहे, एक एक तेवढे आसू त्याच्यात भरलेले आहेत आमचे सगळे. आणि हा प्रयत्न आमचा असा आहे की जेव्हा आग लागलेली असते जंगलला तर त्यावेळेला सगळेजण पळून जातात. सगळ्यांना वाटतं की आग कोण विझवेल. त्या ठिकाणी एक चिमणी असते, तिला वाटतं ती फक्त तिच्या चोचीने घेते, पाणी घेते आणि त्या आगीत टाकायचा प्रयत्न करते. घर अक्षरशः रात्रंदिवस निखाऱ्यावर उभं असतं. त्यांना त्या वेदना त्यांनाच माहिती असतात, त्या कारण बोलणाऱ्यांना काही कळत नाही. पण जे मुलं दारू पितात, जे हाताबाहेर गेलेले असतात, ते आई वडील कसे जगतात त्यांना माहिती. घरात बायकोला बायको म्हणत नाही तो नवरा. लहान लहान लेकरं असतात, त्यांच्याकडे पाहत नाही. आणि अशा वेळेस अक्षरशः म्हणजे घरात स्वयंपाक केलेला असतो त्या मायमाऊल्यांनी, तो स्वयंपाकसुद्धा अक्षरशः पुतळ्यापुढे टाकावा लागतो. म्हणजे जेवण नाही, सण नाही, दिन नाही, चांगलं राहणं नाही, काहीच नाही. बरं, मी असं म्हणते की हे जे मुलं आहेत, ते मुलं तरुण राष्ट्राची संपत्ती नाही का? ते कोणाचा तरी घराचा आधार आहेत, म्हातारपणाची काठी आहेत, बायकोचं सौभाग्य आहेत, लहान लेकरांचा बाप आहे, बहिणीचा भाऊ आहे. आणि मग त्याच्याकडे असं कोणीच लक्ष द्यायचं नाही का? त्याला असंच वाऱ्यावर जाऊ द्यायचं का? त्याला असंच मरू द्यायचं का? मुख्यमंत्री साहेब सगळेजण म्हणतात की दारूमुळे खूप पैसा जमा होतो. सरकारी तिजोरीत जर दारूसाठी पैसा जमा होण्यासाठी महिलांचं कुंकू पुसावं लागत असेल, गळ्यातलं मंगळसूत्र टाकावं लागत असेल, बरं मंगळसूत्र आम्ही ते सोडत तुमच्या तिजोरीत भरायला तयार आहोत ही प्रश्न नाही. त्याच्याने तुमचं तिजोरी भरणार असेल तर चालेल, आम्ही तुम्हाला ते मंगळसूत्र सोनं देऊन टाकू. पण हात जोडून विनंती करतो की आमचे लेकरं बाळं घर सुखा समाधानाने राहावं, सगळ्यांनी आनंदाने नांदावं. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, एसीचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीजरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या एसी आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252 62 82 111, 295 311. मोबाईल 94 204 39 111.
अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. समाजातील गरजू घटकांपर्यंत उत्तम आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी अग्रवाल समाजातील युवा कार्यरत आहेत. विविध व्याधींना सामोरे जाणाऱ्या ज्येष्ठांसह सामान्य नागरिकांसाठी शहरात पहिल्यांदाच सेमिनार होतोय. या सेमिनारचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन अग्रवाल यूथ क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी केलंय. अग्रवाल यूथ क्लबच्या वतीने सोमवारी प्रसारमाध्यमांना माहिती देण्यात आली. यावेळी आशिष अग्रवाल म्हणाले, धुळे शहरातील पांझरा नदी किनारी असलेल्या अग्रेसन हॉलच्या सभागृहात 18 ऑगस्टला सेमिनार होत आहे. सायंकाळी 6:30 ते 8:30 या कालावधीत अग्रवाल यूथ क्लबच्या पुढाकाराने माधवी सेमिनार होत आहे. या सेमिनारमध्ये डॉक्टर सुरभी धनवाल हे मार्गदर्शन करणार आहेत. समाजातील गरजू घटकांपर्यंत उत्तम आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी अग्रवाल समाजातील युवा कार्यरत आहेत. विविध व्याधींना सामोरे जाणाऱ्या ज्येष्ठांसह सामान्य नागरिकांसाठी शहरात होणाऱ्या सेमिनाराचा लाभ घ्यावा असे आवाहन यूथ क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केले आहे. महाराष्ट्र राज्य अग्रवाल युवा संमेलन, महाराष्ट्र राज्य अग्रवाल युवा संमेलन, अग्रवाल समाज और अग्रवाल यूथ क्लब ये दुनिया में कैंप लेने जा रहे हैं. माता माधवी फिजियो कैंप, फिजियो सेमिनार, इसमें डॉक्टर सुरभी धानवाला, पुणे की सबसे प्रसिद्ध जग प्रसिद्ध डॉक्टर सुरभी धानवाला फिजियोथेरेपिस्ट ये दुनिया आने जा रही है. संडे के दिन 18 तारीख को 6:30 बजे से. और जो आपके मैडम ने आज तक 7 लाख लोगों से ज़्यादा गुड़गों के ऑपरेशन बचाए हैं, इनका बहुमूल्य समय धुलेकर नागरिक को मिलने वाला है. समय है 6:30 बजे से छत्रपति अग्रसेन महाराज हॉल नदी किनारे धुलिया, 18 तारीख संडे 6:30 बजे से. सभी अवश्य आवे. कैंप सेमिनार निःशुल्क है, सभी के लिए फ्री है. तापी आणि पांझरा नदीच्या संगमावर असलेल्या मुळावत गावातील नागरिक पाणी योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. गावासाठी 1.80 कोटी रुपयांची पाणी योजना देण्यात आली, परंतु 15 ते 20 लाख रुपये खर्च करून योजनेचे काम 95% पूर्ण झालंय असं पाटबंधारे विभागाचं म्हणणं आहे. केंद्रीय निरीक्षण समितीने पाहणीअंती अहवालात गंभीर स्वरूपाच्या नोंदी केल्या आहेत, तरीही पाटबंधारे विभाग काहीही हालचाली करीत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष घालावं अशी मागणी आता ग्रामस्थांची आहे. शिंदखेडा तालुक्यातील मुळावद या गावाजवळ तापी आणि पांझरा नदीचा संगम होतो. मोठ्या प्रमाणात पाणी असून मुळावद येथील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणे कठीण झाले आहे. मुळावदपासून काही अंतरावर असलेल्या वारुळपास्टे, बेटावद, पडावद या गावांना पाणी पुरवठा होतो. या गावांसाठी मुळावदजवळच पाणी योजनेच्या विहिरी आहेत. असे असताना पडावदसाठी देखील 1.80 कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर करण्यात आली, परंतु योजनेचे काम अपूर्ण आहे. विहिरीत पाईप आणि वीजपंप टाकण्यात आलेला नाही. गावात पुरेशा प्रमाणात जलवाहिन्या टाकण्यात आलेल्या नाही. जलवाहिन्या टाकताना गावातील रस्त्यांची दुर्दशा करण्यात आली आहे. मध्यंतरी केंद्रीय निरीक्षण समितीने या योजनेची पाहणी केली तेव्हा योजनेचे काम अपूर्ण आणि असमाधानकारक असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर चौकशी होऊन संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांवर कारवाई होणे अपेक्षित होते, मात्र तसे काहीही झालेले नाही. आता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मुळावद येथील पाणी योजनेची चौकशी करावी, दोषींवर कारवाई करतानाच ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी कसे मिळेल याबाबत निर्देश द्यावेत अशी अपेक्षा ग्रामस्थांची आहे. आमच्या गावाला दोन नद्यांचा संगम आहे. त्या ठिकाणी कपलेश्वराचं मंदिर आहे. आमच्या गावाला दोन नद्या असून दोन विहिरी पहिले विकून खाल्ल्या. आता जी तिसरी विहिरीचं काम चालू आहे ते बी काम पूर्ण न झाल्यावर तरी ते कामाचे पाणी गावाला मिळालेलं नाही आहे. आणि विहिरीचं ते काम बी पूर्ण झालेलं नाही. तो इंजिनियरला बोलायला गेल्यानंतर तो इंजिनियर सांगतो आमचं पाईप टाकलं गेलं का आमचं काम ओके. त्याला म्हटलं पाणी नाही गावात तर तुझे काम ओके कुठल्या पद्धतीने झालं. 50 लाखाचं सुद्धा काम झालं नाही. त्याला किती कोटीचं काय मिळालेलं ते आम्हाला तेवढं माहिती नाही. आणि आम्ही ते त्यांच्याकडून ग्रामपंचायतवाल्याकडून आम्ही लेटर दिलेलं आहे त्याच्या जबाब अजून आम्हाला आलेलं नाही. आणि याची चौकशी अशी व्हायला पाहिजे याचे जेवढे ऑफिसर आहेत त्यांचं बी काम आहे. याला ज्या टायमाला इंजिनियरला पैसे दिले गेलेले याचं बी काम आहे इथं येऊन बघायचं. याची चौकशी व्हायला पाहिजे. आणि यांच्यावर चौकशी झाल्यानंतर इंजिनियरवर ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे त्यांना सुद्धा यांना याच्यामध्ये. दोन नद्यांचा संगम आहे तापी आणि पांझरा. या दोन नद्यांच्या संगमामुळे बाजूच्या गावाला पाष्ट्याला पाणी गेलेलं आहे, वारूळला पाणी गेलेलं आहे, परत बेटावत पडावतला सुद्धा पाणी जाणार आहे.
म्हणजे एवढ्या गावांना पाणी जात आहे आणि मुळात गावाची योजना खाऊन जात आहेत हे लोक. म्हणजे नेमकं काय आहे शासनाच्या या गावाविषयी किंवा अधिकाराविषयी? का मग या गावामध्ये कोणी नाही काय उचल करणारा? कारण या गावना समस्या उचल करणारा सर्व गावना लोक आधी येतच आणि त्या तरुण मंडळींनी आपलं दखल लिया. कारण मुळात गावले पाणी आई स्वच्छ भेटाल पाहे. पाणी फिल्टर बी वैगे पण त्या पाणी फिल्टर मध्ये एक शीतळा पाणी निघणार नाही तरी बिल पास करलं यात. म्हणजे त्याला कुठलं बंधनच नाही का? कुठल्या अधिकार सिंह आपला कलेक्टर सिंह जलसिंचन विभागाचे अधिकारी किंवा केंद्र शासनाचे माणसे मागे आले होते या ठिकाणी. त्यांनी फोटो काढून घेऊन गेलेले, त्यांनी अर्जावर लिहून दिले की या गावात पाणी फिल्टर आपला पाण्याची कुठलंही काम झालेलं नाही असं स्पष्ट ते दुड्याचे भाऊ लिहून गेलेले. याच्यावर लवकरात लवकर दखल घ्यावी. धुळे शहरासह जिल्ह्याचे शनिवारी कमाल तापमान 29.0° सेल्सिअस इतकं होतं तर किमान तापमान 20.8° सेल्सिअस इतकं होतं. आर्द्रतेचं प्रमाण सकाळी 92 तर दुपारी 67% होतं. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ. बांगलादेशातील हिंदूंचे पुनर्वसन व्हावे, अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी धुळ्यात मोर्चा, धुळेकरांचा बंदला प्रतिसाद. कोलकाता येथील महिला डॉक्टरांची हत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या संरक्षणाची मागणी घेऊन धुळ्यात डॉक्टरांचा 24 तासांचा बंद. धुळेकरांच्या अडचणी सोडवितानाच नागरी सुविधा देता याव्यात म्हणून खासदार शोभा बच्चाव यांचे संपर्क कार्यालय धुळ्यात, आमदार पाटील यांच्या हस्ते उद्घाटन. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर नशामुक्त महाराष्ट्रासाठी धुळे तालुक्यातील फागणे येथील महिलांकडून मुख्यमंत्री शिंदे यांना पत्रातून साथ. आणि पांझरा तसंच तापी नदीच्या संगमावर असूनही मुळावत गाव तहानलेले, पाणी योजना अपूर्ण, योजनेचे काम करताना गैरव्यवहार झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप. याबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.